विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत तो म्हणजे लॅक्टेशन द ममारी द फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस ऑफ लॅक्टेशन दुग्ध ग्रंथींच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये दूध तयार करण्याची जी प्रक्रिया असेल ही गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच अपत्य जन्माच्या वेळेला सुरू होताना दिसून येते प्रोलक्टीन इज द हॉर्मोन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क ग्रंथींच्या माध्यमातून दूध तयार होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हॉर्मोन्सची आवश्यकता लाभते त्याचं नाव म्हणजेच प्रोलॅक्टिन लॅक्टेशन हेल्प ए द मदर इन फिडिंग द न्यू बॉर्न बेबी नवजात अपत्याला पोषणासाठी मातेला या स्तनपानाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या दुधाची आवश्यकता लाभते द फ्लुइड सिक्रेटेड बाय द ममारी ग्लॅन्ड्स सून आफ्टर चाईल्ड बर्थ इज कॉल्ड ॲज कोलोस्ट्रम अपत्य जन्मानंतर स्त्रीमध्ये ममारी ग्लँडच्या माध्यमातून म्हणजे दुग्ध ग्रंथींच्या माध्यमातून विशिष्ट प्र प्रकारचा द्रवपदार्थ हा स्रवत असतो त्याला कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं पुढचा भाग कोलोस्ट्रम इट इज द स्टिकी अँड यलो फ्लुईड सिक्रेटेड बाय द ममारी ग्लँड्स सोन आफ्टर द चाईल्ड बर्थ अपत्य जन्मानंतर दुग्धग्रंथींच्या माध्यमातून चिकट आणि पिवळसर अशा प्रकारचा द्रवपदार्थ स्रवला जातो त्याला कोलोस्ट्रम असं म्हटलं जातं इट कंटेन्स प्रोटीन्स लॅक्टोज अँड मदर्स अँटीबॉडीज या कोलोस्ट्रममध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिने लॅक्टोज म्हणजे विशिष्ट प्रकारची शर्करा अँड मदर्स अँटीबॉडीज म्हणजेच मातेकडील प्रतिपिंडे दिसून येतात द फॅट कंटेंट इन द कोलोस्ट्रम इज लो कोलोस्ट्रॉममध्ये स्निग्ध पदार्थ हे अत्यल्प प्रमाणात असतात द अँटीबॉडीज प्रेझेंट इन इट हेल्प्स इन डेव्हलपिंग रेजिस्टन्स फॉर द न्यू बॉर्न बेबी ॲट द टाइम वेन इट्स ओन इम्युन रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप नवजात अपत्यात त्याच्या शरीरातील संरक्षण संस्थेत ज्या वेळेला कार्यक्षमता आलेली नसते त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये मातेकडील या अँटीबॉडीजच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली दिसून येते आपल्या पुस्तकात प्रश्न विचारला गेलेला आहे व्हाय इज इट सेड दॅट कन्झम्पन ऑफ मदर मिल्क इज सेफेस्ट फॉर द न्यू बॉर्न स्तनदा मातेच्या माध्यमातून प्राप्त झालेलं दूध जे असेल ते नवीन जन्माला आलेल्या नवजात अपत्यात महत्त्वाचं का आहे ब्रेस्ट मिल्क हॅज अँटीबॉडीज दॅट हेल्प प्रोटेक्ट बेबी फ्रॉम मेनी इलनेस स्तनपानाच्या माध्यमातून अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे जे असतील ते नवजात अपत्याला प्राप्त होतात जेणेकरून त्याच्या शरीरातील कोणत्याच प्रकारचे विकार जे आहेत ते निर्माण होताना दिसून येत नाही अँटीबॉडीज आर सेल्स इन द बॉडी दॅट फाईट ऑफ इन्फेक्शन अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंड हे शरीरातील अशा पेशी असतात की त्या विशिष्ट प्रकारे कार्य करून संक्रमणाशी मुकाबला करताना दिसून येतात ब्रेस्ट फेड बेबीज हॅव फ्युअर हेल्थ प्रॉब्लेम्स दॅन बेबीज हू आरंट ब्रेस्ट फेड स्तनपानाच्या माध्यमातून दुग्ध मिळालेले जे पत्य असतील त्यांच्यामध्ये शारीरिक व्याधी किंवा शारीरिक आजार जे आहेत हे कमी प्रमाणात किंवा त्या ठिकाणी दिसून येत नाहीत तर ज्यांना या पद्धतीने स्तनपानाच्या माध्यमातून अँटीबॉडीज मिळत नाहीत त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारे आजार जे आहेत ते बळावलेले दिसून येतात पुढचा भाग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच पुनरुत्पादक आरोग्य अकॉर्डिंग टू द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन इट्स इमोशनल बिहेवियरल

Physically and functionally normal reproductive organs and normal emotional and behavioral interactions amongst them in all sex related aspects might be called a productive, productivity, productively healthy society. Manunas Sharadik Ani कार्यक्षमतेने सामान्य प्रजनन अवयव असणाऱ्या आणि लैंगिक संबंधी सर्व बाबींमधील सामान्य भावनिक आणि वर्तवणुकीशी संवाद असणाऱ्या लोकांना पुनरुत्पादक स्वस्त समाज असे म्हटले जाते ऑफ ऑल द सोस सोशल गोल्स ऑफ इंडिया अँड इम्पॉर्टंट वन इज टू अटेन टोटल रिप्रोडक्टिव हेल्थ भारतातील सर्व समाजात सामाजिक उद्दिष्टांपैकी एक संपूर्ण पुनरुत्पादक आरोग्य मिळवणे हे उद्दिष्ट महत्त्वाचे मानले जाते द फर्स्ट फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड टू इनिशिएट ॲक्शन प्लॅन अँड प्रोग्रॅम्स ॲट द नॅशनल लेवल टू इम्प्रूव्ह रिप्रोडक्टिव्ह हेल्थ भारतातील सर्व समाजांपैकी संपूर्ण समाज हा सुधारण्यासाठी आरोग्य पुनरुत्पादक आरोग्याच्या माध्यमातून सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कृती योजना आणि कार्यक्रम सुरू करणाऱ्या जगातील पहिल्या काही देशांमध्ये भारत होता ऑल दीज इम्प्रूवड प्रोग्रॅम्स कव्हर वायडर एरियाज रिलेटेड टू रिप्रोडक्शन या सर्व सुधारित प्रोग्रॅममध्ये म्हणजेच कार्यामध्ये पुनरु पुनरुत्पादनाशी संबंधित विस्तीर्ण क्षेत्रांचा समावेश आपल्याला होताना दिसून आला दीज प्रोग्रॅम्स आर करंटली इन द ऑपरेशन अंडर द रिप्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम्स हे कार्यक्रम सध्या प्रजनन व बाल आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत कार्यरत आहेत पुढचा भाग गोल इन आर सी एच प्रोग्रॅम म्हणजे आर सी एच प्रोग्रॅममध्ये कशा पद्धतीने आपल्याला उद्दिष्ट जे आहेत ते साध्य करता येतात पहिलं उद्दिष्ट

रिप्रोडक्टिव हेल्थ विशिष्ट प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं जेणेकरून रिप्रोडक्टिव हेल्थ जी असेल म्हणजेच त्यांचं आरोग्य जे असेल ते योग्य पद्धतीने आपल्याला घडवता येऊ शकतं टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप अ रिप्रोडक्टिवली हेल्दी सोसायटी विशिष्ट पद्धतीने सकारात्मकरित्या समाजातील घटकांना आसरा देऊन एक पुनरुत्पादक आरोग्यदायी समाज घडवणं हा सुद्धा रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ केअरचा महत्त्वाचा उद्देश आहे नेक्स्ट टू ब्रिंग अबाउट अ चेंज मेनली इन थ्री क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स दॅट इज रिड्युसिंग टोटल इन्फर्टिलिटी रेट इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये या ठिकाणी होणारे जे बदल आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे सुद्धा आर सी एच म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चाइल्ड हेल्थ केअरच्या माध्यमातून केलं जातं ज्यामध्ये रिड्यूसिंग टोटल इन्फर इन्फर्टिलिटी रेट वंधत्व निवारण इन्फंट मॉर्टॅलिटी नवजात बालकांमध्ये असलेला मृत्यू दर मॅटर्नल मॉर्टॅलिटी गर्भद गर्भवती मातांमध्ये येणारा मृत्यू जो असेल यावरती लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे पुढचा भाग द गोल ऑफ आर सी एच कॅन बी अचीवड बाय द फॉलोईंग वेज आर सी एच म्हणजे रिप्रोडक्टिव चाईल्ड हेल्थ केअरच्या माध्यमातून आपण उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य करू शकतो बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स स्कूल्स शूड बी एनकरेज टू प्रोव्हाइड अ करेक्ट इन्फॉर्मेशन टू द यंग So, as to discourage children from believing in myths and clear the misconceptions about sex related aspects, proper information about safe and hygiene sexual practices, sexually transmitted diseases, problems related to adolescence, and proper information about reproductive organs. या माध्यमातून आपण लैंगिक शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला शाळांच्या माध्यमातून देऊन त्यांच्यामध्ये जागृती करू शकतो त्याचबरोबर शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये माहिती पुरवून युवा पिढीमध्ये विशिष्ट पद्धतीने या लैंगिकतेच्या समस्या ज्या असतील किंवा काही जुन्या रूढी परंपरा ज्या असतील त्यांच्यापासून त्यांची मुक्तता करणं हे सुद्धा आपल्याला करता येणं शक्य आहे त्याचबरोबर युवा पिढीतील तसेच विद्यार्थ्यांमध्ये योग्य माहिती त्यांच्या शरीराची स्वच्छता तसंच लैंगिक क्रिया तसेच लैंगिक रोग किंवा लैंगिकदृष्ट्या निर्माण होणारे जे रोग असतील त्याचबरोबर त्यांच्यामध्ये वयात येण्यात येत असताना म्हणजेच पौगंड अवस्थेत होत असणारे बदल यांची माहिती त्यांना त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील जननांद्रियांमध्ये होणाऱ्या अवयवांमध्ये होणारे वेगवेगळे बदल जे आहेत ते सांगणं अपेक्षित आहे सेकंड आस्पेक्ट इज विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट मीडिया गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स शूड टेक व्हेरियस स्टेप्स टू क्रिएट अवेअरनेस अबाऊट व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू रिप्रोडक्शन ध्वनी त्याचबरोबर चलचित्रांच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडिया म्हणजेच छापील माध्यमातून काही सरकारी तसंच निम सरकारी संस्थांच्याद्वारे विविध या विशिष्ट पद्धतीने लैंगिक समस्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किंवा युवा पिढीला जागरूक करणं त्याचबरोबर पुनरुत्पादन प्रक्रियेशी संबंधित माहिती देणं हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे नेक्स्ट पार्ट इज बाय एज्युकेटिंग द यंगर जनरेशन अबाउट बर्थ कंट्रोल मेजर्स प्री केअर ऑफ प्रेग्नंट वुमन अँड पोस्ट नेटल केअर ऑफ द मदर अँड चाईल्ड इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग अपत्यांमध्ये होणारे वेगवेगळ्या पद्धतीने बदल जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती देणं त्याचबरोबर प्री नॅटल केअर ऑफ प्रेग्नंट वुमन मात गर्भवती स्त्रियांमध्ये अपत्य जन्माला येण्याच्या अगोदरची काळजी त्याचबरोबर अपत्य जन्माला आल्यानंतर मातेची व त्या अपत्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी त्याचबरोबर गर्भनिरोधक कशा प्रकारे उपयोगात आणले जावेत यासाठीच ची माहिती देणं त्याच पद्धतीने इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग स्तनपानाचं महत्त्व जे असेल ते सुद्धा या माध्यमातून दिलं जाऊ शकतं पुढचं आहे बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाऊट प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ सोशल इव्हिल्स लाईक सेक्स अब्यूज अँड सेक्स रिलेटेड क्राईम्स अँड टेकअप नेसेसरी स्टेप्स टू प्रिव्हेंट देम विशिष्ट पद्धतीने जागृतीच्या माध्यमातून वाढती लोकसंख्या किंवा जनसंख्येचा विस्फोट तसेच सामाजिक उद्भवणाऱ्या लैंगिक समस्या त्यामधून घडणारे गुन्हे त्याचबरोबर विशिष्ट पद्धतीने त्यांच्यावर नियंत्रण कसं करता येईल या संदर्भातली माहिती जागरूकतेच्या माध्यमातून पसरवणं हा होय नेक्स्ट बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट अ स्टॅच्युटरी बॅन ऑन एम सेंटेसिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन लिंग लिंग निदान प्रक्रियेच्या माध्यमातून लिंगांचं निदान करणं हे कायद्याने गुन्हा आहे याबद्दलची जागृती निर्माण करणं बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट चाईल्ड इम्युनायझेशन प्रोग्रॅम्स आपत्यांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये लसीकरणाचं महत्त्व पटवून देणं बाय एज्युकेटिंग कपल्स टू प्रोड्यूस अ मॉर्टॅलिटी रेट टू रिड्यूस मॉर्टॅलिटी रेट ऑफ न्यू बॉर्न्स अँड मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट नवदांपत्यांमध्ये मा गर्भवती स्त्रियांमध्ये मृत्यूदर कमी करणं यासाठी सुद्धा त्यांना शिक्षण देणं किंवा प्रशिक्षण देणं हा सुद्धा याचा महत्त्वाचा एक उद्देश आहे द पॉप्युलेशन इन इंडिया विच वॉज ॲप्रॉक्सिमेटली थ्री फिफ्टी मिलियन्स ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स तीनशे पन्नास लक्ष एवढी लोकसंख्या किंवा जनसंख्या आपल्या स्वतंत्र काळामध्ये आपल्या भारतात दिसून आली रिच क्लोज टू अ बिलियन मार्क बाय टू थाउजंड अँड क्रॉस वन पॉईंट टू मिलिय बिलियन इन मे टू थाउजंड इलेवन नाव इन ट्वेंटी ट्वेंटी पॉप्युलेशन ऑफ इंडिया हॅज क्रॉस्ड वन पॉईंट थर्टी फायव्ह बिलियन्स द गव्हर्मेंट इज टेकिंग सिरियस मेजर्स टू चेक दिस पॉप्युलेशन ग्रोथ सातत्याने वाढणाऱ्या या लोकसंख्येच्या माध्यमातून आता सरकारने काही विशिष्ट अशा प्रकारचे जनसंख्या नियंत्रणाच्या संदर्भातली पावलं उचललेली दिसून येतात द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप टू ओवरकम दिस प्रॉब्लेम इज टू मोटिवेट सोसायटी टू हॅव स्मॉलर फॅमिलीज बाय यूजिंग व्हेरियस बर्थ कंट्रोल मेथड्स त्या माध्यमातून सरकारद्वारे कुटुंबांना प्रोत्साहित करून कमीत कमी कुटुंब छोटे कुटुंब किंवा लहान कुटुंब यासाठी प्रेरित करणं आणि त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या निरोधकांचा वापर करणं हे यामध्ये आहे